क्षुल्लक कारणावरून शिवसेना भाजपा युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं स्वार्थी राजकारण सुरू आहे अशी प्रतिक्रिया कल्याण डोंबिवली वादावरून खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली आणि यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंचं श्रीकांत शिंदेवर सुद्धा निशाणा साधलाय. पाहूयात. जेव्हापासून आहे गेल्या 9 वर्षामध्ये जे आहे मला कल्याण लोकसभेमध्ये लोकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं तेव्हापासून जे आहे ते दोन्ही कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जाण्यासाठी मी काम करतोय. निधीचा विषय असेल आत्ताच उल्हासनगरमध्ये जे आहे हे 55 कोटी रुपये देण्याचं काम फक्त BJP च्या नगरसेवकांना केलं. त्याचा GR देखील काढला गेला. आता काही दिवसामध्ये टेंडर होतील. तर याच्यामध्ये हे एवढं सगळं काम चांगलं चालूत असताना मला वाटतं कोणी क्षुल्लक कारणावरून जे आहे या ठिकाणी युतीमध्ये जो आहे तो मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांनी जे आहे हे युतीसाठी काम केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते 2024मध्ये पुन्हा एकदा जे आहेत हे नरेंद्र मोदीजी साहेब पुन्हा प्रधानमंत्री होतील ह्याच्यासाठी कार्य केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ जो आहे तो कोणी ठेवला नाही पाहिजे. मला तर कुठला स्वार्थ नाही. मला जर उद्या सांगितलं कल्याण लोकसभेचा राजीनामा द्या तर उद्या राजीनामा द्यायला तयार आणि पूर्णपणे पक्षाचं काम आणि युतीचं काम करायला मी तयार आहे. शिवसेनेनं कल्याण डोंबिवली हा शिवसेनेचा गड असल्यामुळे ती जागा आमच्याकडे मागून घेतली. तेव्हा आनंद दिघे होते जिल्हाप्रमुख आणि ती जागा आम्ही सातत्याने जिंकत होतो आणि तीच जागा शिवसेनेशी कोणताही संबंध नसताना पक्षकार्याशी कोणताही संबंध नसताना श्रीकांत शिंदे यांना देण्यात आली आणि त्यासाठी गोपाळ लांडगे यांना दिलेली उमेदवारी मागे घेण्यात आली. हे लक्षात घ्या. लाड केले होते उद्धव ठाकरेंनी तेव्हा शिंदे पुत्राचे हे हाजी लाड होते. त्यांना 2 सीट दिली 2 निवडून आणली. आता त्यांना त्यांचा संघर्ष करू द्या. प्रत्येक जागेसाठी भारतीय जनता पक्षानं रडवल्याशिवाय राहणार लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.